आपला आनंद द्विगुणित करा फक्त पन्हाळे पेढेवाल्यांसोबतच. आमच्या शाखा राजूर, नारायणगाव, अकोले, संगमनेर आणि सिन्नर. पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पिंपळगाव खडकेगावचे माजी सरपंच आणि गेले 25 वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे लढाऊ आक्रमक शेतकरी चळवळीतील एक नेते प्रभाकर शेठ बांगर यांच्यावर अत्यंत नीच हेतूने सूडबुद्धीने त्यांचा खून करण्याच्या उद्देशानं जो कोणी आला आपल्या आंबेगाव तालुक्यातील एका राजकीय नेत्याच्या आदेशानं त्यांच्या गुंडांनी जो केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आंबेगाव तालुक्यातील विविध संस्थांचे विविध पक्षांचे प्रतिनिधी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पिंपळगाव खडकेगावचा ग्रामस्थ या नात्याने त्या सर्वांचं स्वागत करतो. कारण आपल्या महाराष्ट्राला इतिहास आहे. लढणारा सैनिक लढणारा नेता दारातीर्थ पडला की सैन्य सैरभैर पळायला लागतं. मग कोणाला तरी शेलार मामा व्हावं लागतं, कोणाला तरी भाऊ म्हणून त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागतं. तशीच इतिहासाची पुनरावृत्ती आज झाली. प्रभाकर बांगर यांचे भाऊ म्हणून तुम्ही सर्वजण शेतकरी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला मानाचा मुद्रा. प्रत्येक कार्यकर्ता हा कुठल्या ना कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, पक्षाचा बटीक असतो. परंतु मित्रांनो, आजची ही लढाई आहे शेतकऱ्यांसाठी. लढणारा माणूस जर संपला, तुमच्या आमच्या मालाला हमी भाव मिळावा, तुमच्या कांद्याला बाजार मिळावा, तुमच्या दुधाला बाजार मिळावा, तुमच्या ऊसाला बाजार भाव मिळावा म्हणून घरावर तुळशी पत्र ठेवून लाट्या काट्या खाऊन अंगावर केसेस घेऊन लढणारा कार्यकर्ता लढणारा नेता जर संपला तर तुमचा वाली कुणी राहणार नाही. एक लक्षात ठेवा, आज शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी चळवळ उभी केली आणि त्या चळवळीचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. साकण त्यांचं सत्ता केंद्र राहिलेलं आहे. ते शेतकरी नेते ज्यांची पवित्र भूमी आपली आहे आणि अशा भूमीमधून देखील पुढे राजू शेट्टी साहेबांसारखा एक मर्द मावळा तयार झाला आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारून प्रभाकर बांगर सारखा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा राहिला आणि सातत्याने शेतकऱ्यांच्यासाठी गेले अनेक वर्ष भांडत राहिला आणि हा आवाज काहींचा बंद करावा या हेतून त्यांच्यावर जो बॅड आणला झाला त्या बॅड आणल्याच्या निषेधार्थ आम्ही पिंपळगाव खडकी गावाने 2 दिवस संपूर्ण गाव बंद ठेवलं होतं. काल देखील जवळपास 500-600 ग्रामस्थ गावातल्या मुख्य चौकात एकत्र आली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे. पोलीस स्टेशनला देखील आम्ही नम्रपूर्वक सांगतो कारण आम्ही कायदा पाळणारे लोक आहेत. काल आम्ही बघितलं प्रभाकर शेठवर हल्ला करणारे जे हल्लेखोर आहेत त्यांनी हल्ला केला आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी महात्मा गांधीजींच्या फोटोचं दर्शन घेतलं, फोटोची पूजा केली. म्हणजे एका बाजूला त्या ठिकाणी हिंसा करायची आणि आपण अहिंसेचे पुजारी आहेत म्हणून महात्मा गांधीजींच्या फोटोला त्या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करायचं. आम्ही देखील एक तासभर तिथं बसलो होतो. सन्माननीय पोलीस आहे पोलीस निरीक्षकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तातडीने सूत्र आलो होतो, जबाब नोंदवतो म्हणून त्या ठिकाणाहून आम्ही उठलो. सर्व ताबडतोब जबाब झालेले आहेत परंतु अद्याप देखील संबंधित लोकांवर गुन्हे दाखल नाही, त्यांच्यावर अटक नाही आणि ही खिंडगी आता पिंपळगाव पासून सुरू झालेली आहे. मंतरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत हा लढा आताच चालू राहणार आहे. मित्रांनो, मला 100% माहिती आहे इथं बसलेले प्रत्येक ना प्रत्येक कोणी ना कोणी पक्षाशी अटॅच असणारा माणूस आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस जर संपला तर तुमच्या पीकमालाला शेतमालाला कवडी मोल भावाने त्या ठिकाणी विकावं लागेल. त्यामुळे आज जोडून विनंती आहे की आज उभे राहा, उद्या तुमच्यावर वेळ आल्यानंतर देखील असे कोणीतरी उभे राहतील एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. यानंतर किसान सभेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अमोल वाघमारे.
तब्बल 80 वर्षांची दर्जेदार आणि यशस्वी परंपरा असलेली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजूर येथील पन्हाळे पेढेवाले आपल्या नारायणगाव वासियांच्या अविरत सेवेत रुजू आहेत। या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत खास म्हशीच्या दुधापासून बनविलेला व लाकडी भट्टीवर तयार केलेला स्पेशल कंदी पेढा। आता आमचे तूप, फरसाण, मैसूर, सोनपापडी सुद्धा उपलब्ध। कमी साखर, गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही। मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा। आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।